वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इतिहास इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासत आहोत प्रकरण क्रमांक सहावे भारतातील दुसरे नागरीकरण हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत त्यात एकूण सात उपघटक आहेत आज आपण सहावा उपघटक अभ्यासाला घेतलाय तत्वज्ञान आणि विविध संप्रदाय या पूर्वीचे उपघटक आणि पाच प्रकरणं या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता चला तर पाहूया सहावा उपघटक आहे तत्वज्ञान आणि विविध संप्रदाय दुसऱ्या नागरीकरणामध्ये असणारे विविध संप्रदाय महाजनपदांच्या काळात बदलत्या राजकीय आणि आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब समाजाच्या लौकिक आणि पारलौकिक जीवनासंबंधीच्या धारणाच्या क्षेत्रात उमटणे अपरिहार्य होते की महाजनपदाचा जो काळ आहे तो बदलत आहे राजकीय बदल आर्थिक बदल आर्थिक स्थितीच्यामध्ये बदल आणि हा जो बदल आहे समाजाच्या जे सामाजिक जीवन आहे ते लौकिक असेल किंवा पारलौकिक असेल म्हणजे ज जिवंत असताना आणि मृत्यूनंतरचं या जीवनासंबंधीच्या काही धारणा कल्पना या क्षेत्रात उमटलेल्या आहेत वैदिक परंपरांवर आधारलेल्या धारणांमध्ये गृहस्थ जीवन म्हणजे संसारी माणसाचं जीवन यज्ञसंस्था यज्ञ वगैरे करण्याची जी संस्था आहे ती ऋषीमुनींचं यज्ञ चालत असत त्यासंबंधी आणि लौकिक समृद्धी की मान मानवाचा विकास समृद्धी यासंबंधीचे विचार मध्यवर्ती होते मध्यवर्ती विचार होते हे गृहस्थ जीवन यज्ञसंस्था आणि लौकिक समृद्धी वैदिक काळाच्या शेवटी शेवटी वैदिक काळ संपत आला त्या शेवटी शेवटी मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा अर्थ मानवी मानव का अस्तित्वात आहे त्याच्या अस्तित्वाचं अर्थ काय मानवाचे वैश्विक पसाऱ्यातील स्थान हा विश्वाचा जो पसारा आहे त्याचं मानवाचं स्थान काय मृत्यूचे रहस्य मृत्यूबद्दलचे एक अनाकलनीय गोष्ट त्याचा शोध घेणं आणि मृत्यूनंतरच्या आत्म्याचा प्रवास मृत माणसाचा मृत्यू झाल्यावर त्याचा आत्मा कुठे जातो त्याचा प्रवास काय स्वर्गनरकाच्या कल्पना यासारख्या अमूर्त गोष्टींचा विचार प्रेकर्षाने सुरू झाला अमूर्त म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टी आहेत या की जन्म मृत्यू विश्वाचा पसारा मानवाचं अस्तित्व या अमूर्त न दिसणाऱ्या गोष्टी पण या विचार सुरू झाला या बाबींचा उपनिषदांच्या निर्मितीची सुरुवात झालेली आहे हे पण ग्रंथ आहेत त्या निर्मितीची चार सुरुवात झाली त्याद्वारे त्या सुरू झालेल्या म्हणजे उपनिषदांची निर्मिती झालेली आहे त्यातून विचारमंथन सुरू झाले विचार सुरू झाले आत्म्याचे अस्तित्व चिरंतन असते या धारणेवर आधारलेले तत्वज्ञान म्हणजे आत्मा अमर आहे आत्म्याचे अस्तित्व काय आहे चिरंतन म्हणजे अमर आहे आत्मा अमर आहे ही कल्पना निर्माण झाली तत्वज्ञान निर्माण झालं आणि ते आत्म्याचे अस्तित्व नाकारणारे तत्वज्ञान अशा विविध प्रणाली उदयाला आल्या कोणी आत्म्याचं अस्तित्व स्वीकारलं तर कोणी नाकारलं अशा विविध विचार प्रणाली निर्माण झाल्या त्यामध्ये जे अनुभव सिद्ध असते त्याला सत्य मानणाऱ्या म्हणजे जे अनुभवावर आधारित असेल सत्य असेल त्यालाही काही लोक मांडणारे होते आणि वैदिक धारणांवर आधारलेली समाजव्यवस्था आणि कर्मकांड यांना मुळापासून वैदिक धर्मावर आधारलेली समाजव्यवस्था कर्मकांड म्हणजे धार्मिक कृत्य वगैरे क क करणं हे कर्मकांड त्याला नाकारणारी चारवाक किंवा लोकायत यासारखी तात्विक प्रणालीही होती चारवाक हा एक तज्ज्ञ व्यक्ती आणि लोकायत यांनी ही पद्धती कर्मकांडाची नाकारलेली आहे अशी ही होती चारवाक हे अग्रगण्य नास्तिक दर्शन नास्तिक होते ते आस्तिक नव्हे तर धर्माचं अस्तित्व नाकारणारे नास्तिक त्यांनी वेद प्रामाण्य ईश्वर आणि परलोक यांचे अस्तित्व आणि त्यातून उद्भवणारे कर्मकांड यांना विरोध केला परमेश्वराचं अस्तित्व नाकारलं वेदाचं प्रामाण्य नाकारलं आणि परलोक लोक परलोक पर ही संकल्पनाही ना त्यांनी नाकारलेली आहे आणि त्यातून निर्माण होणारं धार्मिक कर्मकांड की कर्म करणं त्याचा अर्थ न जाणता यांना विरोध केलेला आहे चार वाक यांनी भारतीय विचारधारेतील ते एकमेव जडवादी किंवा भौतिकवादी दर्शन आहे ते एकमेव असे होते की त्यांनी विरोध केलेला आहे त्यांना जडवादी किंवा भौतिकवादी म्हणतात ईश्वराचं अस्तित्व त्यांनी नाकारलं प्राचीन भारतीय दर्शनाची तात्विक बीजे या काळात रोवली गेली असे हरकत नाही तत्वज्ञान रुजू लागलेलं आहे पा तात्विक दर्शन त्या दृष्टीने इसवी सणापूर्वीचे सहावे शतक महत्वाचे आहे सहाव्या शतकात हे तत्वज्ञान रुजलं गृहस्थाश्रमाचा त्याग करून अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी एका स्थानावर न राहता सतत भटकंती करणारे परिव्राजक किंवा भ्रमण म्हणजे गृहस्थ संसार संपल्यानंतर त्याचा त्याग करायचा आणि अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी भटकायचं एका ठिकाणी थांबायचं नाही त्यांना परिव्राजक किंवा भ्रमण आणि त्यांचा शिष्य संप्रदाय यांची सुरुवात हे काळाची वैशिष्ट्य हे काळात सुरू झालं पहा की भटकंती करायची जंगलात जायचं गृहस्थाश्रमाचा त्या त्याग करायचा आणि परिव्राजक किंवा भ्रमण करायचं आणि त्यांचा शिष्यांचा संप्रदायसुद्धा सुरू झालेला आहे हे या काळाचं मोठं वैशिष्ट्य होतं या काळात जे तत्वज्ञान समाजातील विविध स्तरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर आपलेसे वाटले आणि हे तत्वज्ञान लोकांना आपलेसे वाटलेलं आहे त्यामध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध हे नावं लक्षात ठेव महत्त्वाचं आहे यांचं तत्वज्ञान गौतम बुद्ध आणि महावीर यांनी केलेला उपदेश त्यांनी समाजाला उपदेश केला आणि त्यांनी मांडलेले तत्वज्ञान अग्रक्रमावर होते अगदी खूप महत्त्वाचे तत्वज्ञान त्यांनी सांगितलेले आहे लोकांना त्यांच्या शिकवणुकीमध्ये समाजातील वर्ण आणि जातींवर आधारलेल्या समाज व्यवस्थेतील विषमतेतून बाहेर पडण्याचा मार्ग होता समाजामध्ये जी विषमता निर्माण झाली होती त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग या त संतांच्या म्हणूया अं तत्वज्ञानामध्ये दडलेलं होतं मार्ग होता त्यांनी सांगितलेला जैन आणि बौद्ध या दोन्ही दर्शनाचा अंतर्भाव नास्तिक दर्शनांमध्ये केला जातो त्यांनी ईश्वराचं अस्तित्व नाकारलेलं आहे म्हणून त्यांना नास्तिक म्हणायचं वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध या दोघांनीही वेदांचे प्रामाण्य आणि वैदिक कर्मकांड या गोष्टी नाकारल्या की कोणतंही कर्मकांड कारण कार्यकारण भाव न जाणता करणं वेदां वेद हे प्रमाण मानणं ह्या गोष्टी त्यांनी नाकारलेल्या आहेत त्यांना समाजाच्या सर्व स्तरातून मोठ्या संख्येने अनुयायी मिळाले खूप मोठे अनुयायी त्यांना मिळाले म्हणजे अनेक लोक त्यांचे शिष्य झालेले आहेत जैन आणि बौद्ध धर्माचे धन्यवाद व्हिडिओ आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल तसेच व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा